नमस्ते बालमित्रांनो, कसे आहात? बरेत ना? चला तर मग आज आपण पाहूया इयत्ता दुसरी, विषय इंग्रजी, पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 47 वरील घटक 3.11, रीडिंग टाइम। बालमित्रांनो, चला तर मग पाहूया पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 47 वरील घटक 3.11, रीडिंग टाइम। रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पिक्चर्स। चित्राच्या सहाय्याने पुढील वाक्य वाचा। पहिली ओळ पहा। पहिल्या ओळीमधील हे चित्र आहे मेकॅनिकचे आणि हे दुसरे चित्र आहे स्पॅनरचे। वाक्य वाचूयात। आय एम अ मेकॅनिक, हियर इज माय स्पॅनर। दुसरी ओळ पहा। दुसऱ्या ओळीतील हे चित्र आहे मॅनेजरचे आणि हे दुसरे चित्र आहे ते कॉम्प्युटरचे। वाक्य वाचूयात। आय एम अ मॅनेजर, हियर इज माय कॉम्प्युटर। ही वाक्य पाहूयात। पहिली ओळ। पहिल्या ओळीतील हे चित्र आहे कारपेंटर आणि दुसरे चित्र आहे सॉ। वाक्य वाचूयात। आय एम अ कारपेंटर, हियर इज माय सॉ। दुसरी ओळ। हे पहिले चित्र आहे शेफचे, दुसरे आहे पॅन। वाक्य वाचूयात। आय एम अ शेफ, हियर इज माय पॅन। शेवटची ओळ। हे चित्र आहे सिंगरचे आणि हे दुसरे चित्र आहे तानपुरा। वाक्य वाचूयात। आय एम अ सिंगर, हियर इज माय तानपुरा। बालमित्रांनो, याप्रमाणे वाक्यात दिलेल्या चित्रांऐवजी योग्य नावांचा उपयोग करून सर्व वाक्य वाचून दाखवा। पुढील भाग पाहूयात। रीड द वर्ड्स अँड ड्रॉ द पिक्चर्स। पुढील शब्द वाचा व चित्रे काढा। खाली आपणास चार बॉक्स देण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक बॉक्समध्ये एक एक नाव देण्यात आलेले आहे। त्या नावाचे चित्र, त्या वस्तूचे चित्र आपणास काढावयाचे आहे। पहिल्या बॉक्समध्ये मून हा शब्द दिलेला आहे। येथे मून म्हणजेच चंद्र, चंद्राचे चित्र काढावयाचे आहे। दुसऱ्या बॉक्समध्ये शब्द दिलेला आहे रॉकेट। रॉकेट म्हणजे अग्निबाण। येथे रॉकेटचे चित्र काढावयाचे आहे। खालील बॉक्समध्ये शब्द दिलेला आहे स्टार। स्टार म्हणजे चांदणी। येथे चांदणीचे चित्र काढावयाचे आहे। आणि शेवटच्या बॉक्समध्ये शब्द दिलेला आहे सन। सन म्हणजे सूर्य। येथे सूर्याचे चित्र काढावयाचे आहे। बालमित्रांनो, ही चित्रे पेन्सिलच्या मदतीने काढा व त्यास छानसा कलर द्या। प्लीज सब्सक्राइब माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन।